विरोधी पक्षनेते भाजपमध्ये येण्याची परंपरा कायम राहणार असं आशिष देशमुख म्हणत आहेत. विजय वडेट्टीवार आणि अंबादास दानवेंबाबत भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी हा दावा केलाय. तर खोट्या बातम्या पसरवणं ही भाजपची पद्धत आहे असं उत्तर त्याला बाळासाहेब थोरात यांनी दिलंय. मागच्या 10 वर्षामध्ये जे जे कोणी विरोधी पक्ष नेते होते महाराष्ट्रात त्यांनी प्रत्येकाने भाजपामध्ये येऊन किंवा भाजपाशी संलग्नित होऊन पुढचं आपलं राजकारण करण्याचं ठरवलं आहे. मी तुम्हाला सांगतो की येणाऱ्या काहीच दिवसामध्ये महाराष्ट्रातील दोनही विरोधी पक्ष नेते हे भाजपामध्ये महायुतीमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. की जे आजपर्यंतचा ट्रेंड विरोधी पक्षनेत्यांचा महाराष्ट्रातला आहे तो नक्कीच कंटिन्यू समोर होणार आहे. वडेट्टीवारांचं काय, माझं नाव कुणीतरी परवा दिलं होतं. नाव काय, भारतीय जनता पक्षाची ती एक नीती आहे, म्हणजे त्यांचे जी राजकारण करण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये व्हिस्परिंग कॅम्पेन एक प्रकार असतो, खोट्या बातम्या पसरवणं ही त्यांची पद्धत आहे. त्या पद्धतीनं सगळ्यांनी सगळ्यांची नावं तिकडे ज्याच्या भागात घ्यायचे, महाराष्ट्रात घ्यायचे आणि गोंधळाचं वातावरण निर्माण करायचं, हे त्यांच्या कार्यपद्धतीचा तो भाग आहे. ते सरळ राजकारणी नाही आहेत.